शिवसेनेत पडलेल्या फुटीबद्दल निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या प्रक्रिया आणि त्यांच्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी जलदगतीनं घ्यावी अशी विनंती करणारी याचिका शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात केली होती या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीच्या वेळी या प्रकरणी उद्या निर्णय देऊ असे संकेत सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिले आहेत तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू राहील या प्रकरणी निवडणूक आयोगाला काहीही कारवाई करण्यापासून रोखलं जावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे